शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताक अंडी संजीवनी खत व संजीवनी द्रावण कशा पद्धतीने आपण बनवू शकतो तसेच त्याच्या पिकाला फायदे काय व ते, का वा ते वापरण्याची पद्धत अशा महत्त्वपूर्ण माहितीवरती आज आपण व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर माझी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता ताक अंडी संजीवनी द्रावण बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर अडीच ते तीन लिटरची बर्णी दहा अंडी ताक तीन लिटर ह्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता लागणार आहे त्यामध्ये सुरुवातीला बरणीत आपण ताक घेऊन त्याच्यात जे आपण अंडी घेतलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर खालील द्रावण जे आहे ते, ते, ते काडीच्या सहाय्याने चांगले मिक्स करून घ्या जेणेकरून पूर्णपणे ते एकजीव होईल अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे व जे आपण ते द्रावण बनवणार आहे ते तीन ते चार दिवस जिथे थंड वातावरण असेल त्या वातावरणामध्ये आपल्याला झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे म्हणजेच काय तर हे जे काही द्रावण आपल्याला बनवायचे आहे तर याला बनवण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी हा लागतो व तीन ते चार दिवसाच्या कालावधीनंतर तुम्ही ते द्रावण वापरू शकता शेतकरी मित्रांनो याचे जे आपल्याला प्रमाण घ्यायचे आहे म्हणजे तीन ते चार दिवस झाल्यानंतर हे जे काही द्रावण आहे याचे आपण साधारणतः पाचशे मिली ते एक लिटर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण याचा फवारणीसाठी उपयोग करू शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला ड्रीपमधून जर द्यायचा असेल किंवा ड्रिंचिंग करायचे असेल तर हे साधारणतः एकरी चार लिटरपर्यंत आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पिकाच्या कोणत्याही स्टेजला आपण याचा या स्टेजला वापर करू शकतो म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही ह्या पर्टिक्युलर स्टेजलाच याचा वापर करू शकता तर पीक वाढीच्या कुठल्याही अवस्थेत आपण या द्रावणाचा जो काय आहे तो वापर करायचा आहे तर याच्यापासून आपल्याला एक प्रकारचा फायदा असा आहे म्हणजे हे एक प्रकारे जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक त्याच पद्धतीने एक जैविक टॉनिक म्हणूनसुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करत असते शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपल्या वातावरणात भरपूर सारे बदल हे होत असतात कधी ढगाळ होत असते तर कधी धुक्यासारखं वातावरण होत असेल किंवा वेगवेगळे वे वे वातावरणामध्ये बदल जे काही होत असतील तर त्यावेळेस जे काही किडींचा अटॅक वाढतो किंवा बुरशींचा अटॅक वाढतो तर त्यावेळेस जर का आपण या द्रावणाचा जर का वापर केला म्हणजे ताक आणि अंडीचा जर काही फवारणी त्या ठिकाणी केली तर आपल्याला याचे जे रिझल्ट जे आहेत हे रिझल्ट उत्तम प्रकारे मिळत असतात त्याच पद्धतीने मिरची किंवा वांगी या पिकांमध्ये व्हायरससारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होत असतो तर व्हायरसच्या नियंत्रणासाठी सुद्धा ह्या जे काय आपण द्रावण बनवलेलं आहे तर याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो त्याच पद्धतीने याच्या आपल्याला एकरी ड्रेन्चिंगसाठी आपल्याला चार ते पाच लिटरपर्यंत आपण याची ड्रेनचिंगला आपण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे याला जो काही वास आहे म्हणजे याचा जो काही वास आहे हा उग्र प्रकारचा वास आहे त्याच्यामुळे ज्या काही किडे असतील किंवा ज्याही प्रकारच्या ज्या काही बुरश्या असतील तर ह्या त्या वासाला सहन करू शकत नाही व त्या ठिकाणी हे एक चांगल्या प्रकारचं उत्तम आपल्याला संजीवनी टॉनिक प्लस कीटकनाशक प्लस बुरशीनाशक अशा स्वरूपात आपल्याला हे चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण हे त्या ठिकाणी देत असते व याचा वापर केल्यावरती आपल्याला एक उत्तम प्रकारे रिझल्ट हे मिळत असतात शेतकरी मित्रांनो याचा तुम्ही जरूर आपल्या पिकामध्ये वापर करा व आज जो काही आपण व्हिडिओ बघितला तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याच पद्धतीने जे शेतकरी नवीन असतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंचा उपयोग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद